आजीचा हाथी जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ओल्या मटारची भाजी। आपण घेतलेले आहेत मटार, शेंग आणि एक बटाटा, हे आपण स्वच्छ धुतलेले आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे दोन कांदे, कोथिंबीर, सोबत घेतलेलं आहे सुकं खोबरं, मीठ, एक टोमॅटो आणि सोबत हिंग, आलं, लसूण बारीक केलेलं आणि कढीपत्ता, जिरं आणि राई, सोबत हळद, आगरी मसाला आणि गरम मसाला। आपण कढई ठेवली आहे, कढई गरम झाली आहे। आता आपण त्यात घालूया दोन पळ्या तेल, तेल गरम होताच आपण त्यात घालूया एक छोटा चमचा जिरं आणि राई। जिरं आणि राई तडतडताच आपण घातलेला आहे दोन कांदे। कांदे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। आता त्यात आपण घालूया कढीपत्त्याची पानं, टेसलेलं लसूण आणि आलं। आता हे पुन्हा आपण परतवून घेणार आहोत लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत। आता आपण झाकण देऊया आणि 1-2 मिनटं शिजवूया। झाकण काढून घेऊया आणि आता आपण त्यात घालूया एक टोमॅटो। आता नेहमीप्रमाणे आपण हे परतवून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही एकत्र शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो शिजलेला आहे। आता घालूया आगरी मसाला, सोबत हळद आणि गरम मसाला। आता काय करायचे, आपण यात घालूया 1 छोटा चमचा हिंग, परतवून घेऊया, मसाले छान लागू देत। आता आपण त्यात घालूया मटार, शेंग आणि बटाटा आणि हे छान परतवून घेऊया। हे परतवून झालेलं आहे। आता आपण त्यात घालूया 1 ग्लास पाणी, त्याने आपली भाजी छान अशी रसरशीत होणार। पाणी घालून झाल्यावर आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनटं शिजवून घेऊया। आपण आता झाकण काढूया, पहा छान उकळी आलेली आहे, म्हणजे आपली भाजी छान झालेली आहे। बटाटा शिजलाय की नाही पाहूया। हे पहा, आपल्याला आणखीन थोडा बटाटा शिजवावा लागणार आहे। तर आता आपण काय करूया, यामध्ये ना आपण घालूया सुकं खोबरं 2 चमचे आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ। वाटण आणि मीठ आत्ताच आपण घातल्यामुळे आता पुन्हा आपण हे परतवून घेऊया आणि पुन्हा झाकण देऊन 5-6 मिनटं शिजवून घेऊ। आपण झाकण काढूया, आपली भाजी तयार झालेली आहे। वरतून घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली, त्यामुळे आपण गॅस बंद करूया। गरमागरम मटर, शेंग, बटाट्याची भाजी तर तयार झालेली आहे। आता आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।